ज्यांच्या शुभास्त्याचा हा कार्यक्रम होता है ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनिलजी परब, आमचे तरुण मंत्री आदित्यजी ठाकरे, खासदार अरविंद सावंत, तसंच इथं उपस्थित असणाऱ्या किशोरी पेडणेकर, आशिषजी चेंबूरकर, आयुक्त चहलजी, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्राजी, येस बँक रुपे, ज्यांनी ज्यांनी ह्या योजनेला मनापासून साथ दिली ते उपस्थित असणारे सर्व आमचे मान्यवर, बेस्टचे सर्व आमचे कर्मचारी, पत्रकार मित्र, माझ्या मुंबईचे प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मला लोकेश चंद्रांनी आणि आदित्य ठाकरेंनी पण सांगितलेलं होतं की दादा आज हा कार्यक्रम होतो आणि त्याला तुम्ही मंत्रालयातच आमची इच्छा आहे की मुख्यमंत्र्यांनी पण यावं पण तुम्ही पण उपमुख्यमंत्री म्हणून यावं, तरुण पिढी काही चांगलं करू पाहतीये, 150 वर्षापूर्वी तुमच्या माझ्या मुंबापुरीमध्ये घोडागाडीमधनं लोक जाळे करायची, त्याच्यानंतरच्या काळामध्ये डबल डेकर ट्राम त्या ठिकाणी सुरू झाली, ट्राममध्ये खूप काळ आपल्या मुंबईकरांनी घालवला, त्याच्यानंतर बेस्ट आली आणि हे सगळे वेगवेगळे टप्पे आपण सगळे मुंबईकर पाहत आलेलो. आता उद्याच्या 15 ऑगस्टला आपण 75वा अमृत महोत्सवी वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याचं साजरं करतोय, हे करत असताना कशा प्रकारे मुंबईमध्ये बदल होत गेले आणि आताच्या काळामध्ये सुदैवाने महानगरपालिका आता ठीक आहे प्रशासक आला म्हणून, परंतु इतके दिवस उद्धवजी ठाकरे साहेबांच्याच नेतृत्वाखाली ही महानगरपालिका काम करत होती आणि राज्याचं प्रमुखपद देखील उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे, त्याच्यामुळं विकासाचे प्रश्न सोडवत असताना, शहराचा सर्वांगीण विकास करत असताना, पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टला एक चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करत असताना ह्या नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत आणि त्या गोष्टीचं समाधान माझ्यासारख्याला निश्चितपणे आहे. आज आपण नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्ड ह्याचा लोकार्पणाचा हा महत्वाचा कार्यक्रम ही सुरुवात आहे. आपल्या बेस उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये कार्यान्वित होत असलेल्या एनसीएमसी कार्डचं हे सर्व गोष्टीसाठी चालणारं नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्ड आहे आणि या कार्डामध्ये तुम्ही प्रवासात तिकीट काढण्याच्यासाठी रांग लावावी लागणार नाही, सर्व सेवांसाठी हे कार्ड चालणार आहे. आता फक्त बेस करता नाही, देशात ज्या काही महानगरपालिका आहेत आणि तिथं ज्या मेट्रो आहेत तिथं पण हे कार्ड चालणार आहे आणि ह्याच्याही पुढे जाऊन मी आत्ताच लोकेश चंद्रांशी बोलत होतो, ते म्हणाले की हे टोलचं पार्किंगचं पेमेंट पण ह्याच्यातनं तुम्ही करू शकता, गॅस आणि लाईट बिलाचं पण पेमेंट आपण करू शकतो आणि टप्प्याटप्प्याने उपनगरी रेल्वेचं तिकीट तसंच मोनोचं तिकीट आणि रिक्षा आणि टॅक्सीचं पण तुम्ही प्रवास केला तर त्याचं पण पेमेंट हे तुम्ही या कार्डच्या माध्यमातून करू शकता. अशा पद्धतीनं मुंबईकरांना अतिशय चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चाललेला आहे. मला मुंबई बेस्टच्या माध्यमातून पहिल्यांदाच ही सेवा सुरू होते. आज देशामध्ये कुठेही ही सेवा नाही, पहिली सेवा ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरीमध्ये होती, हा देखील तुम्हाला मला रास्त अभिमान वाटला पाहिजे आणि त्याबद्दल मी विशेषतः आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकाचं बेस्ट प्रशासन, बेस्टचे अधिकारी कर्मचारी बंधू भगिनींचं या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी योगदान दिलेल्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो. मुंबईकरांना चांगली सेवा देण्यासाठी आपण करीत असलेल्या ह्या सगळ्या प्रयत्नांना धन्यवाद देखील देतो. परवा माझ्या वाचनामध्ये आलं की महिंद्रा महिंद्रा त्या कंपनीचे मालक आनंद महिंद्रा त्यांनी ट्विट केलं की मला मुंबईतले बस स्टॉप
इतके छान वाटतात, इतके चांगले वाटतात की त्याचं कौतुक केलं पाहिजे. मित्रांनो, हे ज्या पाठीमागच्या काळामध्ये बसस्टॉपची काय अवस्था, पण तेच बसस्टॉप जर चांगल्या पद्धतीनं ज्याच्यामध्ये व्हिजन आहे अशा जर तरुणांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर काय घडू शकतं, तर ते उदाहरण म्हणजे आपलं इथले बसस्टॉप. नुसतं बसस्टॉप नाही, मी मधी आदित्यला घेऊन 2-3 तास सकाळी लवकर मुंबईतल्या वेगवेगळ्या प्रकारची कामं पाहिली. शेवटी आपल्या सर्वांची मुंबई आहे, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, पिढ्यानपिढ्या राहत आहेत. एक भारत देश मध्ये सर्व जाती धर्माची लोक जशी आहेत तसे आपल्या मुंबईमध्ये कष्टकरी आहेत, त्याच्यामध्ये मोठे उद्योगपती आहेत, त्याच्यामध्ये दुकानदार आहेत, टॅक्सी चालक आहेत, रिक्षा चालक आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु सध्या वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही जण जाणीवपूर्वक करत आहेत. अरे आत्ताच काय घडलेलं होतं, सगळीकडे एक चांगल्या प्रकारच्या डेव्हलपमेंटचा विचार करून आपण पुढे चाललोय. कोस्टल रोड करतोय आपण नावाशेगाव ते शिवडी, तो त्या ठिकाणी मोठा ब्रिज करण्याचा प्रयत्न करतोय. आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी आपली मेट्रोची कामं चाललेली आहेत, आपले इतर रोडची कामं चाललेली आहेत, फ्लायओव्हरची कामं चाललेली आहेत. यंदाच्या वर्षी आमच्या असलम शेख आणि आदित्य ठाकरेंनी माझ्या मागे लागून मुख्यमंत्र्यांना सांगून सगळ्यात जास्त निधी जिल्हा वार्षिक योजनेचा मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये मिळवलेला आहे. आणि त्याचा फायदा माझ्या मुंबईकरांना कसा होईल, त्याच्यातनं मुंबईकरांना एक चांगली सेवा कशी देता येईल, हा सगळा प्रयत्न यांचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये वरळीच्या परिसरामध्ये 1,000 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करून एक चांगल्या प्रकारचं पर्यटनाच्या निमित्तानं काही नवीन उभं करायचं त्यांच्या मनामध्ये. परवा आपण मरीन ड्राईव्हला तिथं मराठी भाषा भवन, एक उत्तम मराठी भाषा भवन बांधायचा निर्णय आपण घेतलेला आहे. असे अनेक, त्याच्या आधी इकडे वडाळ्याला 2,000 कोटी रुपयाचं GST भवन आपण बांधतोय, मुंबईतली एक बेस्ट इमारत म्हणून त्याची ओळख होणार आहे. अशा खूप काही गोष्टी आपण करतोय. काल मी आणि आदित्य, मी आणि उदय सामंत आम्ही नाशिकला होतो आणि त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की दादा आमच्या उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या करता साधारण 3 एकर जागा बांद्र्याच्या परिसरामध्ये मुख्यमंत्री महोदय आम्ही विचार केला, 5 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम तिथं होऊ शकतं आणि तिथं एक अशा प्रकारचं हॉस्टेल करायचं की जे भारतामध्ये तशा प्रकारचं वसतिगृह नसलं पाहिजे, असं वसतिगृह त्याच्यामध्ये मग सारथीवाले असतील, महाज्योतीवाले असतील, आमच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाची मुलं, माझी मुलं मुली असतील आणि इकॉनॉमी विकास सेक्शन मधली मुलं मुली असतील, या सर्वांना या मुंबापुरीमध्ये आल्यानंतर त्यांना शिक्षण घेता यावं, त्यांची राहण्याची चांगल्या प्रकारची व्यवस्था करावी, हा सगळा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून मित्रांना करतोय. परंतु दुर्दैवाने काही लोकांना काय आठवते, लोकप्रतिनिधी आम्ही पण आहोत, खासदार आमदारांचा मान सन्मान सर्वांनीच ठेवला पाहिजे, कारण आमदार 4-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात, खासदार 20-25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. परंतु हे करत असताना आज रमजानचा पवित्र महिना चालू आहे, त्याच्या संदर्भातली हनुमान जयंती असेल, रामनवमी असेल, आपला गुढीपाडवा 2 तारखेला नवीन वर्ष सुरू झालेलं असेल ते असेल, बाकीचे महात्मा फुलेंची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, महावीर जयंती असेल, या सगळ्या महान लोकांच्या जयंत्या आपण उत्साहाने साजऱ्या करतो. एकमेकाच्या अशा प्रकारच्या सणावारीत आपण एकमेकाला शुभेच्छा देतो, ती आपली परंपरा आहे, ती आपली भारतीय संस्कृती आहे. आणि असं असताना मधीच कुणाच्या तरी मनात येतं की जाऊन मातोश्रीच्या तिथंच हनुमान चालीसा म्हणायचं. अरे तुला काय तुझं घर नाही का बरं, तिकडेच काय तुला सुचतंय, तुमच्या तुमच्या घरात काय करायचं ते करा ना, चांगल्या प्रकारचं वातावरण खराब का करताय, त्याच्यातून कायदा सुव्यवस्था अडचणीत का आणायचा प्रयत्न करताय. आम्ही प्रत्येकाचा मान सन्मान ठेवतोय, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून देश पण पुढे जाऊ शकत नाही आणि महाराष्ट्र पण पुढे जाऊ शकत नाही, आपली मुंबई पण पुढे जाऊ शकत नाही. परंतु मुंबई ही महाराष्ट्राचे एक महत्वाचं शहर आहे, राजधानी आहे, असं असताना इथं मराठीपण पण टिकलं पाहिजे. आम्ही आमचं मराठीपण टिकवत असताना
बाहेरच्या लोकांना येऊ नका सांगत नाही, त्यांनी पण यावं, चांगल्या पद्धतीने राहावं, व्यवसाय करावा, नोकरी करावी, सगळ्यांच्या मध्ये मिळून मिसळून राहावं, परंतु त्याच्यात राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, त्याच्यात राजकीय पोळी भाजण्याचा कोणी प्रयत्न करू नये, त्याच्यातून कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण करण्याचा देखील कोणी प्रयत्न करू नये, हे पण मला त्यानिमित्तानं आवर्जून सांगायचंय. मुख्यमंत्री साहेब, मुंबईची बेस्ट सेवा फक्त आपल्या देशातच नव्हे तर त्या ठिकाणी जगामध्ये चांगल्या प्रकारची बेस्टची सेवा आहे म्हणून त्याची ओळख आहे. मला अनेकांनी तसं सांगितलं, बेस्टच्या बसगाड्यांचा दर्जा हा चांगला असतो, गाड्यांच्या मध्ये स्वच्छता असते, बेस्टमधले 99% आमचे ड्रायव्हर कंडक्टर आमच्या प्रवाशांशी सौजन्याने वागतात. मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, अशा आजूबाजूच्या महानगरामध्ये देखील या बेस्टच्या माध्यमातून आपण सेवा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि हे सगळं करत असताना माझं एवढंच सांगणं आहे की महाराष्ट्राची अस्मिता, अभिमान, स्वाभिमान मुंबईशी जोडला गेलेला आहे. या शहराचा विकास हे महाविकास आघाडीच्या सरकारचं सर्वोच्च ध्येय आहे आणि त्याच्यामुळेच आपण मुंबईचे रस्ते, रेल्वे, मेट्रो, मोनो आदी पायाभूत सुविधांच्या करता उभारणी करण्याच्या करता हे शहर शैक्षणिक सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत असावं, सामान्य माणसांना परवडतील अशी दर्जेदार आरोग्य सेवा ह्या आपल्या मुंबईपूरमध्ये मिळाली पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी ह्या इथल्या विकासाच्या बाबतीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून पुढे जावं हा आम्हा लोकांच्या सरकारचा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न करत असताना मुंबई शहरात पायाभूत सुविधेचा विकास करत असताना मुंबईचं मुंबईपण देखील हरवणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्यांना मिळून घ्यायची आहे. मुंबईकर अडचणीत दुसऱ्याच्या मदतीला धावून जातात हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मुंबईकरांच्या मध्ये असलेली एकता, समता, बंधुता ही भावना कायम आपल्याला सगळ्यांना ठेवायची आहे. मुंबईत सगळे लोक सांगतात की मुंबईमध्ये उपाशी कोणी झोपत नाही, हा शहराचा लौकिक आपल्याला जपायचा आहे. मुंबईकरांच्या श्रमाला योग्य पद्धतीचं मोल मिळालं पाहिजे, त्यांच्या कष्टाचं फळ झालं पाहिजे, असं शहर आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी घडवायचं आहे. आणि मुंबई हे देशातलं एक सर्वात सुरक्षित शहर, इथं महिलांना देखील मध्यरात्री सुरक्षित फिरू शकतात. मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेच्याबद्दल हा विश्वास यापुढे देखील आपल्याला सगळ्यांना टिकवायचा आहे आणि तो टिकवण्याच्या करता आपण सगळ्यांनी साथ द्यावी, आपण सगळ्यांनी भरभक्कम पाठिंबा द्यावा. मुंबई आपली सर्वांची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रानं ही मुंबई मिळवलेली आहे. मुंबईचं मुंबईपण, मुंबईचं हे मराठीपण जपण्याचा वाढवण्याचा संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करूया. आणि एका चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात इथं आदित्य ठाकरे आणि लोकेश चंद्र आणि त्यांच्या बाकीच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून झालेली आहे. त्याचा अतिशय बारकाईने सगळी माहिती लोकेश चंद्रांनी पण दिली, आदित्यनी पण दिली. अजूनही त्यांच्या विशेषतः आदित्य ठाकरेंच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी राबवण्याचा आणि लोकांना त्याच्यातनं उत्तमातली उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्याच्याकरता आपण अशा तरुणांच्या पाठीशी आशीर्वाद देण्याचं काम, त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलं पाहिजे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.